विद्यार्थी मित्रों, पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8 त्यालाच आपण हायस्कूल स्कॉलरशिप म्हणतो. आपण त्यासाठी सर्वांनी फॉर्म भरले आहे आणि त्या परीक्षेच्या दृष्टीने आपण तयारी करतो. आपला विषय बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता हा 100 गुणांचा विषय. त्याच्यामध्ये इंग्लिश 50 मार्काची, गणित 100 मार्काचं आणि बुद्धिमत्ता 100 मार्काची आणि मराठी 50 मार्काची. अशा प्रकारचे विषय वाटून दिलेले असतात तुम्हाला. त्याच्यामध्ये आपला विषय बुद्धिमत्ता. बुद्धिमत्ता 100 मार्काचा विषय असतो आणि त्याच्यातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या विषयांना, घटकांना आपण 12 अंश वाटून दिले. त्यापैकी आपला आजचा घटक आकृतीचे पृथक्करण. आकृतीचे पृथक्करण हा 10% 12 अंश असलेल्या एकूण प्रश्नापैकी तुम्हाला 10% 12 अंश. 10% 12 अंश म्हणजे 100 गुणांचा प्रश्नपत्रिका आहे तुमची. म्हणजे याचा अर्थ 10 गुण आकृतीच्या पृथक्करणासाठी आहे. त्याच्यामध्ये आकृतीच्या पृथक्करणामध्ये वेगवेगळे गुणांचे 4 घटक आहेत. त्याच्यामध्ये अपूर्ण आकृती पूर्ण करणे, घडीच्या आकृत्या, लपलेली आकृती शोधणे आणि तंतोतंत आकृती शोधणे हे 4 घटक आहेत. म्हणजेच जवळजवळ 2.5-3 मार्काला किंवा 2 ते 2.5 मार्काला एक घटक आपल्याला थोडेफार कमी जास्त फरकाने परीक्षेसाठी विचारले जातो. आणि मग आपला घटक आहे आज. आज आपण या घटकाविषयी माहिती पाहणार आहोत. अपूर्ण आकृती पूर्ण करणे. अपूर्ण आकृती पूर्ण करणे याच्यामध्ये पुन्हा 2 घटक, 2 उपघटक. पहिला उपघटक आहे चौरस आकृती पूर्ण करणे आणि दुसरा उपघटक आहे भौमितिक रचना पूर्ण करणे. तर याच्यामध्ये चौरस आकृती पूर्ण करण्यामध्ये चौरस दिलेला असतात किंवा वर्तुळ दिलेलं असतात. एका चौरसाचे 4 भाग केलेले असतात. ते त्याच्यामध्ये पाण्यातील प्रतिबिंब दाखवलेलं असतात किंवा आरशाचं आपलं स्वतःचं प्रतिकृती दाखवली असते किंवा घटीवत किंवा प्रतिघटीवत दिशेने फिरणे दाखवलेलं असतं. घटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या दिशेने आणि प्रतिघटीवत म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने अशा प्रकारचं फिरणं दाखवलेलं असतं आणि त्याच्यातील संबंध ओळखून तो चौरस आपल्याला पूर्ण करायचा असतो, चौथा भाग. आणि भौमितिक रचनामध्ये भौमितिक आकृत्या दिलेल्या असतात. एक आकृती काढलेली असते पूर्ण भौमितिक आकृती, त्याच्यामध्ये ती अपूर्ण आकृती दिलेली असते आणि त्या अपूर्ण आकृतीचे भाग 4 पर्यायामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये दिलेले असतात. उत्तराच्या आकृतीमध्ये त्याच्यातील मोजका जो उत्तराचा अपेक्षित घटक आहे, जो पर्याय आहे, तो आपल्याला निवडणं अपेक्षित असतं. आणि वर जे 4 पर्याय दिलेले असतात आपल्याला गोल त्याच्यामध्ये भरीव गोल करायचा असतो, त्याच्यामध्ये तुमचा जो उत्तराचा पर्याय आहे त्याला भरीव गोल करायचा असतो. अशा प्रकारे ही जनरल माहिती आपण आकृतीच्या पृथक्करणाच्या संदर्भात आपण पाहिली. आपण प्रत्यक्ष उदाहरण चौरसाच्या आकृती पूर्ण करणे आणि भौमितिक रचना पूर्ण करणे पुढील पाठामध्ये आपण पाहणार आहोत. धन्यवाद.